विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इंग्रजी अचूक बोलायची असेल तर इंग्लिश मधील काही टॉपिक अतिशय महत्वाचे असतात तसाच एक अतिशय महत्वाचा टॉपिक मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो टॉपिक म्हणजेच टेन्स होय टेन्स म्हणजेच काय तर टेन्स म्हणजेच काळ होय एखादी क्रिया केव्हा घडली केव्हा घडते किंवा के के केव्हा घडेल हे निश्चित करणारी वेळ म्हणजेच काळ टेन्स होय हा जो टेन्स आहे या टेन्सचे तीन मुख्य प्रकार आहेत पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स सेकंड टाईप आहे पास्ट टेन्स आणि थर्ड टाईप आहे फ्युचर टेन्स यातला फर्स्ट जो टेन्स आहे प्रेझेंट टेन्स या प्रेझेंट टेन्सचे चार मुख्य प्रकार आहे पहिला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स सेकंड आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा यालाच आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो नंतर थर्ड टॉपिक आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि फोर्थ टॉपिक आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यातला हे जे चार महत्वाचे प्रकार आहेत यातला फर्स्ट जो प्रकार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स याबद्दल आज आपण बघणार आहोत बघूया सिम्पल प्रेझेंट टेन्स याचा रूल दिलेला आहे सब्जेक्ट प्लस व्ही वन ऑब्लिक एस ऑर यस ब्रॅकेट कंप्लीट प्लस ऑब्जेक्ट किंवा याला सिंपल लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजेच काय तर सब्जेक्ट म्हणजेच असतो आपला करता प्लस व्ही वन व्ही वन म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप किंवा आपण याला म्हणू शकतो क्रियापद प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म या ठिकाणी हा जो क्रियापद किंवा हा जो विवन दिलेला आहे हे क्रियापदाचे मुख्य रूप असते म्हणजे कर्ता अधिक क्रियापदाचे मुख्य रूप अधिक कर्म या प्रकारे हा आपला फॉर्म्युला दिलेला आहे या फॉर्म्युल्यानुसार आपण कुठल्याही प्रकारामध्ये जर वाक्य दिलेले असेल तर त्याचे कन्व्हर्जन आपण सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये करू शकतो या ठिकाणी उदाहरण बघूया आय राईट अ लेटर या ठिकाणी आय हा कर्ता आहे राईट आपलं क्रियापदाचे मुख्य रूप आहे आणि अ लेटर जे दिलेलं आहे ते आपलं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे सेकंड एक्झाम्पल बघूया ही राईट्स अ लेटर या ठिकाणी क्रियापदाला एस प्रत्यय लागला आहे जेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर आपण क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लावतो जसं की ही शी इट या प्रकारचे जर तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर आपण क्रियापदाला एस प्रत्यय लावतो म्हणून या ठिकाणी राईट हे जे क्रियापद होतं या राईट क्रियापदाला आपण एस प्रत्यय लावला म्हणजे करता अधिक क्रियापद अधिक कर्म परंतु या ठिकाणी क्रियापदाला आपण एस प्रत्यय लावला एस प्रत्यय का लावला तर या ठिकाणी ही जो आहे हा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे मग तृतीय पुरुषी एकवचनी करता कोण कोणते आहे जसे की ही शी आणि इट हे तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे त्यामुळे त्यांच्या नंतर क्रियापदाला नेहमी यस किंवा इयस प्रत्यय लावावे नेक्स्ट बघूया या ठिकाणी काही सेंटेन्सेस दिले आहे या सेंटेन्सचे कन्व्हर्जन आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्समध्ये करायचं आहे जसे की या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं आहे आय ब्रॉट अ मँगो या ठिकाणी या ब्रॉट हा जो व्हर्ब आलेला आहे हे क्रियापदाचे मुख्य रूप नाही आहे या ठिकाणी हे ब्रॉट आहे हे टू आहे म्हणून आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्समध्ये कन्व्हर्ट करताना नेहमी सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म्युलाचा वापर करावा लागणार आहे फर्स्टले आपण या ठिकाणी फॉर्म्युला राईट डाऊन करणार सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी सब्जेक्ट दिलेला आहे म्हणून आपण आय राईट डाऊन करणार नंतर व्ही वन हवा आहे या ठिकाणी ब्रॉड हे व्ही टू दिलेला आहे म्हणून आपण त्याचं व्ही वन वापरणार आय ब्रिंग आय ब्रिंग अ मॅंगो ऑब्जेक्ट जे दिलेलं होतं मँगो ते जसे आहे तसेच तसे, तसे आपण राईट डाऊन केले नेक्स्ट बघूया ही रोट अ लेटर या ठिकाणी रोट हे जे आलेलं आहे क्रियापद हे रोट सुद्धा व्ही टू फॉर्म मध्ये आहे म्हणजे क्रियापदाचे हे दुसरे फॉर्म आहे व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म असतं म्हणून आपण जेव्हा सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये कन्व्हर्ट करतो तेव्हा सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म्युलाचा वापर करणार म्हणून आपण सुरुवातीला करता लिहिणार ही नंतर वन म्हणजे रोट ही जे आले आहे व्ही टू याचं कन्वर्जन आपण व्हीवन मध्ये करणार व्हीवन बनला त्याचा राईट परंतु या ठिकाणी ही जो होता हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यामुळे आपण या ठिकाणी लिहिणार राईट्स अ लेटर नेक्स्ट आय बॉट न्यू ड्रेस या ठिकाणी बॉट सुद्धा टू आलेला आहे म्हणून जेव्हा आपण याचं सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये कन्वर्जन करणार तेव्हा आपण बॉटच्या ऐवजी व्हिवन वापरणार म्हणून लिहिणार आपण त्याचं कन्व्हर्जन ही या ठिकाणी आय हे आपलं करता होतं म्हणून आय आय नंतर बॉट हा जो वर्ड आला आहे हा ब्रॉट वर्ड ब्रॉट जो वर्ड आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार बाय मध्ये आय बाय न्यू ड्रेस आय बॉट न्यू ड्रेस या ठिकाणी बॉट हा व्ही टू होता म्हणून त्याचं कन्व्हर्जन झालं व्ही वन मध्ये आय बाय न्यू ड्रेस म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट नेक्स्ट बघूया ही कॉट द बॉल या ठिकाणी ही कॉट द बॉल या ठिकाणी कॉट हा जो आला हा व्ही टू आलेला आहे म्हणून आपण याचं कन्व्हर्जन व्ही वन मध्ये करणार ही हा तृतीय पुरुषी एकवचनी करता राईट डाऊन आलेला आहे नंतर कॉट जे आहे हे व्ही टू आलेला आहे म्हणून आपण त्याचं कन्वर्जन व्हिवन मध्ये करणार कॅच नंतर या ठिकाणी हा जो वर्ड आहे व्ही टू याचा व्हीवन मध्ये कन्वर्जन झाल्याच्या नंतर ही जो होता हा तृतीय पुरुषी एकवचनी करता होता म्हणून कॅच वर्डला आपण एस प्रत्यय लावला ही कॅचेस आता या ठिकाणी यस किंवा ईएस केव्हा लावायचं या ठिकाणी सीएच हे प्रत्यय आलेलं आहे शेवटी म्हणून आपण इयस लावलं ही कॅचेस द बॉल या प्रकारे शी ब्रोक द विंडो या ठिकाणी ब्रोक सुद्धा आपलं व्ही टू आलेलं आहे म्हणून आपण जेव्हा त्याचं कन्वर्जन करणार तेव्हा आपण त्याचं व्ही वन लिहिणार म्हणून शी ब्रेक शी ब्रेक परंतु शी सुद्धा काय आहे तृतीय पुरुषी एक वचनी करता आहे म्हणून शी ब्रेक्स द विंडो या प्रकारे जर तुम्हाला सेंटेन्सेस दिलेले असेल आणि त्याचं सिंपल प्रेझेंट मध्ये कन्वर्जन करायला सांगितलं असेल तर नेहमी सब्जेक्ट प्लस व्हिवन प्लस ऑब्जेक्ट हा रूल लक्षात ठेवायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही त्याचं कन्वर्जन करायचं आहे नंतर दुसरी महत्वाची सूचना जर तुम्हाला त्या वाक्यांमध्ये जर तृतीय पुरुषी एकवचनी करता असला तर त्या ठिकाणी तुम्ही नेहमी व्हर्बला यस किंवा इयस प्रत्यय लावायचा आहे तृतीय पुरुषी एकवचनी करता कोणते तर ही शी इट हे तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे त्यानंतर ते जर आलेले असतील तर व्हर्बला नेहमी म्हणजे व्हिवनला नेहमी यस किंवा इयस प्रत्यय लावावा या प्रकारे आज आपण सिंपल प्रेझेंटेन्स याची वाक्यरचना कशी करावी नंतर एखादं सेंटेन्स दिलेलं असेल तर त्या सेंटेन्सेंचं कन्व्हर्जन सिंपल प्रेझेंटेन्समध्ये कसे करावे याबद्दल माहिती मिळवली जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे जे इंग्लिश ग्रामरचे नवनवीन व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ